ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात इकडे आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आता अस्मिता अर्जुन सायलीच्या लपून बसून ते खरंच नवरा बायको आहेत की फक्त त्यांची समोर नाटक करत आहेत हे पाहण्यासाठी अस्मिता आता त्यांच्या रूममध्ये लपलेले असते परंतु अर्जुन ऐनवेळी तिला पाहतो आणि आता तिच्या समोर सायलीसोबत रोमांस करत तिला आता जन्माच्या दल घडवणार असतो इकडे आता अर्जुन आणि सायली बोलत असतात त्याच वेळी अस्मिता आलेली त्यांना माहितीच नसतं त्यावेळी आता अर्जुन आणि सायली बोलत असताना एकमेकांशी आवजाव करत असतात त्यावेळी आता अस्मिता म्हणते हे दोघं तर जी आमच्या समोर तर किती एकमेकांवरती प्रेम असल्यासारखं दाखवत सुटतात आणि आता एकमेकांना ते आरे तुरे देखील करत नाहीत म्हणजे आता खरंच त्यांच्या नात्यामध्ये खरंच काहीतरी खोट आहे का हा प्रश्न आता अस्मितेला पडला पडलेला असतो अर्जुन आणि सायली मधुभावच्या केसच्या संदर्भात दोघेही बोलत असतात त्यावेळी आता दोघेही एकमेकांना आवजाव करत असतात त्यामुळे आता अस्मितेला ना त्यांच्या नात्यावरती डाऊट आलेला असतो आणि अस्मिता आता स्वतःच म्हणते की हे जर आता मी पूर्ण आजीला सांगायला गेले तर तिचा यावरती अजिबातच विश्वास बसणार नाही त्यामुळे मला एखादा प्लॅन बनवावा लागेल आणि त्यांच्यासोबत आता रूप सईट आता समोर अर्जुन आणि सायलीचं नातं हे फक्त नावापुरतंच आहे ते खरंच एकमेकांसोबत रूममध्ये आव बोलतात आणि ते नवरा बायको असल्याचं फक्त आपल्यासमोर नाटक करतात ह्याचा पुरा आता पुरावा अस्मितेला हवा असतो त्याचमुळे आता अस्मिता इकडे प्लॅन बनवते आणि ती या प्लॅनमध्ये कोणालाच सामील न करता इकडे आता ती अर्जुन आणि सायली या दोघांच्या रूममध्ये लपून बसते तर अर्जुन आणि सायली दोघेही खाली असतात अर्जुन स्टडी रूम मध्ये केस संदर्भात काहीतरी स्टडी करत असतो आणि सायली किचन मध्ये काम करत असते याचाच आता फायदा घेत इकडे अस्मिता त्यांच्या रूम मध्ये लपण्यासाठी आलेली असते परंतु ती चादर पांघरते आणि ती आता एका पडद्यामागे लपलेली असते त्याच वेळी सायलीचं काम देखील झालेलं असतं आणि अर्जुन वर येतो ते दोघेही आता काहीतरी बोलत असतात त्याचवेळी अर्जुनला अस्मितेचे पाय दिसतात आणि अर्जुनला समजत की आता रूम मध्ये कोणीतरी लपलेला आहे सायली आता अर्जुनला बोलत असताना अचानकच अर्जुन बायको किती छान आहेस असं म्हणत आता सायली सोबत गोड बोलायनं प्रेमाचं नाटक करायला सुरुवात करतो परंतु सायलीला यामधील काहीच माहिती नसतं सायलीला वाटायला लागतं की सर आत्ता तर नीट बोलत होते अचानक सरांना काय झालं असेल आणि सर असे का वागतायत त्याचवेळी अर्जुन आता सायलीला मिठीत घेत हळू तिला सांगतो की सायली तुम्ही आता ते नाटक करायला सुरुवात करा कारण आपल्या रूममध्ये ना कोणीतरी येऊन लपलेला आहे परंतु आता आपल्या नात्यावरती त्याला नक्कीच संशय आलेला असणार आहे आणि मला नाही वाटत की पुर्राजी किंवा दुसरं कोणीतरी असेल था। इथे ना नक्कीच अस्मिता अर्जुनला जरा डाउट येतो त्याच वेळी आता सायलीला देखील अर्जुनने सांगितल्यामुळे तिला समजतं आणि ती, ती सुद्धा आता नाटक करायला लागते इकडे आता सायली अर्जुनचं हे वागणं आणि बोलणं पाहून सायली देखील खूपच ऑकवर्ड झालेली असते परंतु आता त्यांच्याकडे काही ऑप्शनच नसतो त्याच वेळी आता अर्जुन प्रेमाने सायलीला हातात हात घेतो आणि तिला म्हणतो की बायको तुझे तु हात कसे झाले आहेत असं म्हणत असतानाच इकडे आता सायली हात हातातून काढून घेते अस्मिता विचार आता विचार करायला लागते की आता मगाशी तर हे दोघे जण एवढं आवजाव एकमेकांना बोलत होते परंतु आता अचानकपणे हे इतकं प्रेमाने कसे वागायला लागलेत यांच्या नात्यामध्ये काहीतरी खोट आहेच हा प्रश्न आता अस्मितेला सतत सतवत असतो त्याचमुळे अस्मिता आता इकडे ते तेच थांबते इकडे आता अर्जुन सायली उभाच राहिलेली असते त्यामुळे आता इकडे अर्जुनला स्वतःहून काही ना काही करावं लागणार असतं त्यामुळे आता अर्जुन सायलीला उचलून घेतो सायलीला उचलून घेत त्यानंतर सायली खूपच घाबरते परंतु अर्जुन आता डोळ्याने इशारा करतो आणि प्लीज आता एवढं तरी करा म्हणून तिला सांगतो अस्मिता लपलेली असल्यामुळे सायलीला देखील आता अर्जुनला काहीच बोलता येत नसतं त्यामुळे इकडे आता अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवायला लागतो अर्जुन आता इकडे मोठ्या मोठ्याने बायको आय लव्ह यू आय लव्ह यू, यू म्हणायला लागलेला असतो सायली खूपच ऑकवर्ड झालेली असते सायली हळूच आता अर्जुनच्या हाताला चिमटा घेते अर्जुन आ म्हणतो तेवढ्यात सायली म्हणते काय झालं सर त्यावर आता अर्जुन सायलीच्या पायावरती पाय देतो दोघांच दोघांचंही तरी वेगळंच सुरू असतं त्याच वेळी आता सायली ला अर्जुन म्हणतो की काय करताय तुम्ही? तुम्ही अर्जुन म्हणूनच हाक मारा नाही तर आपलं भांड सर्वच काही आता फुटून जाईल आपण नाटक करतो हो आहोत हे आता अस्मितताईला समजेलच त्यावर आता सायली इशारा करून सॉरी चुकलं म्हणते त्याच वेळी इकडे आता सा अर्जुन सायलीला म्हणतो बायको काय आहे ना माझा ना आता तुझ्यासोबत डान्स करण्याचा मूड झाला आहे त्यावेळी आता सायली डोळे मोठे करूनच अर्जुन कडे पाहायला लागते ही सायली देखील दचकते अर्जुन इकडे आता सुरू करतो आणि सायली सोबत डान्स करायला लागतो हे पाहून तर अस्मिता आता डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहतच राहते अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरच हे जीवापाड प्रेम बघून अस्मिता पूर्णपणे भारावून गेलेली असते कारण आता अर्जुन आणि सायलीने प्रेमाचं हे नाटक गोड गोड बोलण्याचं नाटक करत तिला पूर्णपणेच वेड्यात काढलेलं असतं परंतु अस्मितेला आता हे सर्व काही डोळ्याने पाहिल्यामुळे खरंच वाटायला लागलेलं ला असतं अर्जुन आणि सायली नाटकच असे करायला लागलेले असतात कि जणू काही ते खरे नवरा बायको आहेत आणि त्यामुळेच आता अस्मितेचा त्यांच्या नात्यावरचा विश्वास बसायला लागलेला असतो अर्जुन इकडे आता सायली सोबत डान्स करायला लागलेला असतो सायलीला स्टेप जमत नसतात अर्जुन कसाही सायलीला नाचवत असतो त्यामुळे इकडे आता सायली देखील चक्राहून गेलेली असते अर्जुन काय करतोय काय वागतोय हे तिला आता समजतच नाही इकडे आता अर्जुन मुद्दामूनच उद्या गाणं सुरू असतानाच बेडवरचे उशी घेतो आणि सायलीला मारतो आणि डोळ्याने इशारा करत सायलीला सांगतो की तुम्ही देखील बेडवरच्या उशी घेऊन मला मारा असं करत असतानाच आता अर्जुन आणि सायली एकमेकांना उशा मारायला लागतात आता अर्जुन आणि सायलीचं हे वागणं बघून अस्मिता म्हणते अरे बापरे यांच्यामध्ये तर किती प्रेम आहे आणि मी उगाच यांच्यावरती संशय घेतला मी काय मूर्खपणा करून या रूम मध्ये आले पण आता मी बाहेर कसं पडू हा सर्वात मोठा प्रश्न अस्मितेला पडलेला असतो त्याचवेळी आता अर्जुन मुद्दामच पडद्यामागे लपलेल्या अस्मितेला जोरात फेकून मारतो दोन वेळा उशी खूप जोरात लागते परंतु अस्मितेला आता तोंडाने आ किंवा उ करताच येत नसतं कारण ती त्या पडद्यामागे लपल्याचं भांड फुटलं तर अर्जुन काही ना काही शिक्षा करेल आणि खाली जाऊन पुन्हा आई आणि कल्पनेचं सुद्धा बोलणं तिला ऐकून घ्यावं लागेल त्यामुळे आता ती अर्जुनने मारल्यामुळे ते मारण सहनच करते अर्जुन आता सायली सोबत डान्स करत करत मुद्दामुन पडद्याकडे जातो आणि अस्मितेच्या पायावरती जोरात पाय मारतो आता अस्मितेला दुखलं तर खूप लागलेलं ला असत परंतु दुकायलं जरी असलं तरी अस्मितेला ओरडता येत नाही आणि ती तोंडाला हात लावून बसते आता अर्जुन आणि सायलीने दोघांनीही एकमेकांवर किती जीवापाड त्यांचं प्रेम आहे आणि जणू काय ते एकमेकांसाठी बनले आहेत असं आता अस्मितेला दाखवत तिला पूर्णपणेच वेड्यात काढलेलं असत तर आता पडद्यामागे लपलेल्या अर्जुन अस्मितेला अर्जुन इकडे आता सर्वांसमोर घेऊन येऊन तिला काय शिक्षा करणार हे तर पुढील भागातच पाहणार आहोत